मी श्वेता आरआरसी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. पुलाचा कठडा तुटल्याने 7 रेल्वे कर्मचारी नदीत कोसळले, एकाचा मृत्यू, 6 जखमी. स्वच्छता हित सेवा अंतर्गत मंगलदास मार्केट परिसरात सफाई अभियान, पालकमंत्री व आयुक्तांनी गाळला घाम. नवरात्रीस घेऊन मूर्तिकार लागले देवी मूर्त्यांना अंतिम रूप देण्याच्या तयारीला. रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची दुरावस्थांबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांना आता न्यायालय देणार न्याय. साफसफाई व शौचालयाच्या बांधकामास घेऊन मनपाच्या आरोग्य विभागात पालकमंत्र्यांनी सुनावले खडे बोल. ट्रॅकवरून येणाऱ्या रेल्वेपासून बचाव करण्यासाठी रेल्वे कर्मचारी पुलाच्या कठड्यावर जाऊन बसले असता अचानक कठडा तुटल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य 6 कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. पुलाचा कठडा अचानक कोसळल्याने रेल्वेचे 7 गँगमन व खलाशी कर्मचारी उंचावरून नदीत कोसळल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. मूर्तिजापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या कुरुम टाकळीजवळील ब्रिटिशकालीन पुलावरील रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम हे रेल्वेचे कर्मचारी करीत होते, परंतु या समयी या रेल्वे रुळावरून रेल्वेगाडी येत असल्याचे पाहून हे सर्वच कर्मचारी बचावासाठी या पुलाजवळील कठड्यापाशी जाऊन उभे राहिले. रेल्वेगाडी या ट्रॅकवरून धावताना झालेल्या कंपनाने म्हणा किंवा या कर्मचाऱ्यांच्या भारामुळे हे ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे अचानक तुटल्याने हे 7ही कर्मचारी खाली वाहत असलेल्या नदीत जाऊन पडले. या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य 6 कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. या सर्व कर्मचाऱ्यांना नंतर दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत रेल्वे कर्मचारी कैलास बचाव, पिंटू भीमकर, दिनेश दासनिक, विनोद शर्मा, राकेश कांबळे, सूरज खैरनार व रविराम पंडित जखमी झाले आहेत. या घटनेबाबत जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याने आरआरसी न्यूजला माहिती दिली. पुलिया है पुला में पुलिया के ऊपर काम चालू था हम लोगों का ट्रैक के ऊपर. तो पुलिया के अब दोनों स्पीड डाउन दोनों साइड में सेंटर में एक ठिया होता है जो कि गाड़ियाँ हैं, तो हम लोग बाकी उसके ऊपर बच जाते हैं. तो गाड़ी आ रही थी सामने से, हम लोग वही ठिया पे गए, वो ठिया अचानक गया. कितने लोग थे वहाँ पे? हमारे गैंग में आज कुल 15 लोग थे. स्वच्छता हित सेवा मोहिमेअंतर्गत आज मंगलदास मार्केट परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात स्वयं पालकमंत्री व आयुक्तांसह मान्यवरांनी भाग घेतला. शासन निर्णयानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरात मनपा मुख्य कार्यालयासमवेत झोन कार्यालय, मनपा शाळा व शहरात विविध ठिकाणी स्वच्छता हित सेवा मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. त्यातच देशात स्वच्छता अभियान जोरकसपणे राबविणाऱ्या पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असल्याने शहरातील मंगलदास मार्केट परिसरात श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री डॉ रणजित पाटील सुद्धा सहभागी झाले होते. याप्रसंगी मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके, परिसरातील नगरसेवक व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेत पालकमंत्र्यांसमवेत श्रमदान करून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार देशातील सर्वच राज्ये 31 मार्च 2018 पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा जो निर्धार करण्यात आला आहे त्यानुसार राज्य सुद्धा त्याच मार्गाने वाटचाल करीत आहे. शहरातही 87% शौचालयाचे कामकाज झाले असून लवकरच 100% शौचालयाचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सफाई अभियान शाश्वत राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचे मोदी साहेब यांनी सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा घेतला की हातात खराटा घेऊन हे गाव, आपला परिसर
आपण जिथे राहतो तो देश हा स्वच्छ राहायला पाहिजे आणि म्हणून एक संकल्प केला आणि त्या संकल्पाला घेऊन सिद्धीस नेण्याच्यासाठी टार्गेट दिलेलं आहे की 2018 पर्यंत आम्ही हगणदारी मुक्त सगळा परिसर करू, गाव करू, शहर करू. मला आनंद वाटतो सांगताना की राज्य सुद्धा त्याच मार्गाने चाललेलं आहे. राज्यामध्ये 87% आता आपण सगळ्या परिसराला 87% लोकांपर्यंत वैयक्तिक शौचालयापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे 100% कसं होईल याच्यासाठी 15 तारखेपासून या महिन्याच्या 2 ऑक्टोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधींच्या स्मरण करून त्याचं तिची समापन होणार आहे. या सगळ्या 22 दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये 17-18 दिवसांमध्ये प्रत्येक खेडेगाव असेल तर ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणे जशी बसस्थानकं, कचेऱ्या, ग्रामपंचायतचं कार्यालय, या सगळ्या जागेवरती तिची शौचालयाची निगा राखली जाते का नाही, कारण एकदा नुसतं करून हे होत ही शाश्वत गोष्ट आहे. स्वच्छता ठेवणं हा रोजचा उपक्रम आहे म्हणून ही संस्कार इन्कल्केट व्हायला पाहिजे आणि ते जे केलेलं काम आहे ते शाश्वत राहायला पाहिजे यासाठीचं स्मरण व्हायला, सगळ्या समाजाला जागृत करायला आणि सगळ्यांना प्रेरणा मिळायला, लोकप्रतिनिधीपासून तर सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना हा कार्यक्रम दिलेला आहे. अकोला महापालिका याच्या आधीच हंगणदारी मुक्त झालेली आहे. साधारणतः 16,000 वैयक्तिक शौचालय गेल्या 1.5 वर्षात आम्ही वाटलेले आहेत आणि मला आनंद वाटतो सांगताना की तिन्ही टीम इथे येऊन गेल्या समित्या, त्यांनी हा निष्कर्ष केला आहे की हे गाव शहर आता हगणदारी मुक्त झालेलं आहे. नवरात्र आरंभ होण्यास केवळ 4 दिवसांचा अवधी शिल्लक उरला असून मूर्तिकार देवींच्या विविध रूपांना अंतिम रूप देण्यासाठी मग्न झाले आहेत. 21 सप्टेंबरपासून नवरात्रास प्रारंभ होत आहे. हे पाहता शहरातील मूर्तिकार त्यांनी तयार केलेल्या मूर्त्यांवर अंतिम हात फेरण्याच्या तयारीत लागले आहेत. या महिन्यात सुरू असलेली पावसाची भुरभुर, बदलीचे वातावरण व कमी उन्हामुळे देवींच्या मूर्त्या सुखावयास वेळ लागत आहे. दिवसरात्र मूर्त्यांना अंतिम रूप देण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत. नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये नवरात्रीचे विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्व असते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. यावर्षी सार्वजनिक मंडळांतर्फे देवीच्या विविध स्वरूपातील रूपांची ऑर्डर मूर्तिकारांकडे देण्यात आली आहे. आदिशक्ती दुर्गादेवी, रेणुका माता, महाकाली, तुळजा भवानी आदी रूपातील मातेची रूपे मूर्तिकारांनी साकारली आहेत. मोठ्या मूर्त्यांसोबतच जे नागरिक आपल्या घरी देवींची स्थापना करतात त्यांच्यासाठी सुद्धा लहान देवी मूर्त्या मूर्तिकारांनी बनविल्या आहेत. नवरात्रीला आता केवळ 4 दिवसांचा अवधी उरला आहे, त्यामुळे एकीकडे मूर्तिकार मातेच्या मूर्त्यांना अंतिम रूप देण्यासाठी सरसावले असताना दुसरीकडे सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा दुर्गोत्सवाच्या विविध तयारींमध्ये जुटले आहेत. रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची दुरावस्था याबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांना आता कोर्टातही दाद मागता येईल, जेणेकरून त्यांच्या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागाला त्वरित करणे भाग पडेल. आता राज्यातील सर्वच शहराच्या खराब रस्त्यांच्या संदर्भात नागरिकांना दिलासा देण्याचे काम न्यायालय करणार आहे. रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांच्या दुरावस्थेस घेऊन उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात निर्णय देताना उच्च न्यायालयाने सर्वच नागरिकांच्या तक्रारींना न्याय मिळावा, जिल्हा न्यायालय परिसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात एका कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अकोला शहरातही खराब असलेले रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आदींबाबत ई मेल, पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नागरिक आपल्या तक्रारी या कक्षातील नोडल अधिकाऱ्याकडे करू शकतील. याशिवाय तक्रारदार नागरिक आपल्या तक्रारी महापालिकेकडे सुद्धा करू शकतील. रस्त्यांवरील खड्डे व दुरावस्था याबाबत तक्रारी केल्यावरही नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या जात नसल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने सर्वसामान्य जनतेसाठी हा कक्ष निर्माण केला आहे, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी आता प्रलंबित न राहता रस्त्यांची दुरावस्था व खड्डे त्वरित बुजविण्यासाठी संबंधित विभागाला पावले उचलणे भाग पडणार आहे. पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी आज तारफेल परिसराचा दौरा करून साफसफाईचा व शौचालय बांधकामाचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानासोबतच घरोघरी शौचालय निर्मितीचे अभियान सुरू केले आहे. राज्य शासनाने सुद्धा या उपक्रमास राज्यात जोरदारपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. 31 मार्च 2018 पर्यंत संपूर्ण राज्यास हगणदारी मुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे.
शौचालय निर्माण करण्यासाठी नागरिकांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. शहरात 87% शौचालयाचे काम पूर्ण करण्याचा दावा मनपा करीत आहे. मनपाच्या या दाव्यात किती दम आहे हे पाहण्यासाठी व शौचालयांचे बांधकाम योग्यरित्या होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आज पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी मनपा आयुक्त अजय लहाने व उपायुक्त सोळंके यांच्यासमवेत तारफैल परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधित शौचालयाचा उपयोग करता की नाही याबाबत विचारणा केली. परिसरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून त्यांनी परिसरातील साफसफाईचा सुद्धा आढावा घेतला. शौचालयाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावेत व साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा सुद्धा त्यांनी मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिला. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत छानपैकी संवाद सुद्धा साधला. घरमालक बाहेर गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी डाव साधत गीतानगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये चोरी केली. सदर घटनेचा जुने शहर पोलीस तपास करीत आहेत. जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गीतानगरातील नावकार अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नावकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पंकज पनपालिया या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा हा फ्लॅट आहे. मागील 3 दिवसांपासून पंकज पनपालिया बाहेरगावी गेले आहेत. रविवारी सकाळी या फ्लॅटचा दरवाजा उघडा आढळल्याने व शेजाऱ्यांनी घरात कोणीच न दिसून आल्याने पंकज पनपालिया यांच्या मित्राने या प्रकाराची माहिती जुने शहर पोलिसांना दिली. जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन फ्लॅटची तपासणी केली. घरमालक बाहेरगावी गेले असल्याने चोरट्यांनी काय काय साहित्य लंपास केले याची माहिती मिळू शकली नाही. शहरात लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आमदार निधीतून नदीकिनारी निर्माण करण्यात आलेल्या तर्पण तीर्थाची अत्यंत दुरावस्था झाली असून पितृपक्ष सुरू असतानाही या तर्पण तीर्थाचा नागरिकांना उपयोग होत नसल्याने तर्पण तीर्थ बांधण्याचा उद्देश असफल झाल्याचे दिसून येत आहे. आमदार निधीचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातो हे पहावयाचे झाल्यास मोरणा नदी किनारी मोठा गाजावाजा करीत बांधण्यात आलेल्या तर्पण तीर्थाची आजची स्थिती पाहून स्पष्ट होते. शहरातील नागरिकांना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व तर्पणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत लाखो रुपये खर्च करून या तर्पण तीर्थाचे बांधकाम करण्यात आले होते. या तर्पण तीर्थावर तर्पण तीर्थाचे महत्व व विधीबाबतची माहिती पोस्टरच्या माध्यमाने लावण्यात आली होती. तर्पण तीर्थाची निर्मिती झाल्यानंतर आता पावेतो किती नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपल्या पूर्वजांचे तर्पण विधी केले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. शहरातील मोरणा नदीची सध्याची परिस्थिती कशी आहे याबाबत सर्वांनाच माहिती आहे. तर नदी किनारी बांधण्यात आलेल्या तर्पण तीर्थात सर्वत्र कचरा अडगळीचे सामान आणून टाकण्यात आले आहे. सर्वत्र कोळ्यांची जाळी व धूळ पसरली आहे. सध्या पितृपक्ष चालू आहे. नागरिक आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत आहेत. अशा समयी जर या तर्पण तीर्थाचा उपयोग नागरिकांना होत नसेल तर हे तर्पण तीर्थ बांधून व शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा करून काय साध्य झाले हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. देशभरात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी या तर्पण तीर्थाचीही सफाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. शहरातील प्रमोद गुप्ता जरी दिव्यांग असले तरी ते देशभरात एक उत्कृष्ट माउथ ऑर्गन वाजविणारे कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. आजही कला जिवंत ठेवण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करीत आहेत. शोले सिनेमातील माउथ ऑर्गन वाजविणारा अमिताभ बच्चन असो वा लव्ह स्टोरीमधील कुमार गौरव असो अनेक सिनेरसिकांच्या स्मरणात ते आजही असतीलच. त्यावेळी माउथ ऑर्गनची एक क्रेज होती. परंतु आताच्या मोबाईल व संगणक युगातील पिढी मैदानी खेळ तर हरवूनच बसली आहे. सोबतच माउथ ऑर्गन सारखे कोमल स्वर काढणारे माउथ ऑर्गन म्हणजे काय हे सुद्धा त्यांना कदाचित माहीत नसावे. आजही आपल्या ओठांवर हे वाद्य लावून श्वासाच्या लयीसोबतच सुरांची बरसात करणारे सुद्धा अवलिये कमी नाहीत. शहरातील प्रमोद गुप्ता नामक सद्गृहस्थ हे त्यापैकी एक.
दोन्ही पायांनी दिव्यांग असल्यावरही ही माउथ ऑर्गनची कला जिवंत ठेवण्यासाठी ते आजही धडपड करतात. आपल्या जीवनाचा एक सच्चा साथीदार म्हणून ते माउथ ऑर्गनची नेहमी प्रशंसा करतात. माउथ ऑर्गनमुळेच त्यांना आज देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे. जयपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 6व्या माउथ ऑर्गन एन्थासिएस्ट्रिक्स अँड प्लेयर्स मीट या कार्यक्रमात त्यांनी माउथ ऑर्गन वाजवून उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट करून त्यांची प्रशंसा केली होती. अनेक डॉक्टर्स माउथ ऑर्गन वाजविल्याने श्वसनासंबंधी आजार दुरुस्त होत असल्याचे मान्य करतात. माउथ ऑर्गनच्या प्रचार व प्रसारासाठी मी आयुष्यभर झटणार असून ज्यांना माउथ ऑर्गन शिकावायचं असेल त्यांना मी निशुल्क तर शिकविणारच, परंतु त्यांना वाद्यसुद्धा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती प्रमोद गुप्ता यांनी दिली. त्यांनी आरआरसीसाठी खास एक धूनही त्यांच्या लाडक्या माउथ ऑर्गनवर वाजवून दाखविली. जयबाग पैलेस में प्रस्तावित किया गया. मुझे यह वाद्य बजाने का शौक कॉलेज टाइम से ही है. मेरे दोनों पैरों में पोलियो होने की वजह से इसे मैं मेरा हम साथी समझता हूँ. यह ऐसा वाद्य अकेला इंस्ट्रूमेंट है जो इंसान के दिल के पास रहता है. आदमी इसे हाथ में लेता है, किस करता है और दिल से आवाज़ निकालता है. जो अकेला वाद्य ऐसा है कि आदमी की अंतिम सांस जाए तक के उसके हाथ में रहेगा, उसके अलावा उसके पास रहेगी नहीं रहेगी, लेकिन ये वाद्य उसके साथ में रहेगा. इस बीट को बढ़ाने का हमारा उद्देश्य है कि ये जो वाद्य लुप्त होते जा रहा है इसको फिर से जिंदा करने के लिए हम पूरे इंडिया के सभी स्टेट्स से बच्चों को, सीनियर्स को, जो लोग इसमें बजाने में इंटरेस्टेड है उनको वहाँ बुलाकर उनको पार्टिसिपेट कराते हैं, उनको गाइड करते हैं. उसके अलावा अगर अपने क्षेत्र में कोई भी बच्चा इस वाद्य को बजाना चाहे तो मैं इसको फ्री ऑफ कॉस्ट सिखाऊंगा, चाहे जितने भी बच्चे रहे. अगर उनको वाद्य लेने में प्रॉब्लम है तो मैं इंस्ट्रूमेंट भी मेरे कॉस्ट पर लगाऊंगा. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सुरू झालेल्या सरकारी स्वस्त बियाणे दुकानाचे उद्घाटन आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मान्यवर अतिथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सरकारी स्वस्त बियाणे केंद्राचे उद्घाटन मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सरकारी स्वस्त बियाणे केंद्राचे उद्घाटन लाडके आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. माजी राज्यमंत्री अझर हुसेन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नगरसेविका जैननबी शेख इब्राहिम, माजी नगरसेवक अलियार खान उर्फ अल्लू पहलवान, सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद कासमभाई रहमान बाबू, शेख इब्राहिम शेख कासम, युवा नेते विठ्ठल बाजोरिया, अनिक हाजी साहेब, इस्टेट ब्रोकर बाबूभाई आदी मान्यवर उपस्थित होते. या बी बियाणे केंद्रात सर्वच प्रकारचे बी बियाणे, रासायनिक खते, सेंद्रिय खते व कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध राहतील. या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी तन्वीर नियाजी, समीर नियाजी, मोहम्मद आशिफ, ऑटो डीलचे मोहम्मद आसिफ, के यासिन शेख जावेद यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन युनुस नियाजी, स्टार ग्रुपचे मोहम्मद काशिद, मोहम्मद जावेद, मोहम्मद सलीम, अॅडव्होकेट मुजाहिद परवेज यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन स्वस्त धान्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री शत्रुघ्न मुंडे साहेब यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहम्मद सलीम यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे फिल्मांकन आरआरसी न्यूजसाठी कॅमेरामन युसुफ शेख यांनी केले. कृषी सेवा केंद्र का काम आज से सुरू किया है. निश्चित रूप से शासन द्वारा किए गए उपक्रम का मैं स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं. और स्वस्थ धान्य दुकान का काम करते करते अब जो किसानों को इस कृषि सेवा केंद्र का जो संलग्न किया है, जो सेवाएं मिलेगी, निश्चित रूप से इससे किसान सुजलाम सुफलाम होगा. अभी अभी मैंने बताया अपने भाषण के अंदर
कि मुंडे जी को भी कि इस तरह का कार्यक्रम पूरे जिले के अंदर एक मॉल के हिसाब से, एक प्रदर्शनी के हिसाब से आप इसको आयोजित करें कि आखिरी कोने में बैठे हुए किसान को भी इसका फायदा मिलना चाहिए, स्वस्थ धान्य दुकानों को भी पुनश्च पुनर्जन्म मिलना चाहिए कि वो बहुत अच्छे से चले। जो एक कई सालों से इसके ऊपर जो एक संकट आया हुआ था, निश्चित रूप से दोनों भी बिजनेस बहुत अच्छे चलेंगे और किसानों को इसका लाभ मिलेगा, इसमें दो मत नहीं। मागील वर्षी काटेपूर्णा धरणात 100% भरल्यावरही पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने व यंदा झालेल्या कमी पावसामुळे शहरवासियांना जलसंकटाचा सामना करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याने अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात सद्यस्थितीत केवळ 17-18% पाणीसाठा उरला आहे। मागील आठवड्यात धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठ्यात मामूली वाढ झाली आहे। मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100% भरले होते, तेव्हा जर पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर आज शहरवासियांवर जलसंकटाची स्थिती निर्माणच झाली नसती। धरण जेव्हा 100% भरते तेव्हा धरणाचे पाणी 3 वर्ष नागरिकांना पुरते, परंतु एका वर्षातच या पाण्याचे नियोजन न केल्याने आज ही स्थिती उद्भवली आहे। धरणाच्या मुख्य दरवाजांचे लिकेजेस, मोटार पंप लावून धरणाशेजारील शेतींना पाणी देण्याचे प्रकार, मूर्तिजापूर शहराला करण्यात आलेला पाणी पुरवठा आदी कारणांमुळे हा पाणी साठा एका वर्षातच 17% येऊन ठेपल्याने उन्हाळ्यात पेयजलाचे काय होणार हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर पडत आहे। सद्यस्थितीतील धरणाचा पाणीसाठा पाहून यावर्षी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। मोठी उमरी परिसरातील मोठ्या नाल्यावर धापे न टाकण्यात आल्याने नागरिकांना नाला ओलांडताना मोठी कसरत करणे भाग पडत आहे। या नाल्यात एखाद्या दिवशी कोणी पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोला येथील मोठी उमरी परिसरातील 500 मीटर लांब बांधण्यात आलेल्या मोठ्या नाल्यावर धापेच न टाकण्यात आल्याने या नाल्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांना या नाल्यावर लाकडी फळ्या, जुने दरवाजे व टिनपत्रे टाकून ये जा करणे भाग पडत आहे। 4-5 फूट खोल असलेल्या या नाल्यात जर चुकीने कोणी पडलेच तर त्याचे हातपाय फ्रॅक्चर होणे अटळ आहे, किंवा एखादे लहान मूल जर पडले तर त्याच्या जीवावरही बेतू शकते। नाला पार करताना व नाल्याच्या भिंतीवरून चालताना वृद्ध व महिलांना मोठी कसरत करणे भाग पडत आहे। या मोठ्या नाल्यावरून वाहने सुद्धा घरापर्यंत नेणे शक्य नसल्याने नागरिकांना आपली वाहने नाल्याच्या समोरच उभी करावी लागत आहेत, त्यामुळे नागरिकांना त्यांची वाहने रात्रीच्या समयी चोरी जाण्याचे भय सुद्धा सतावत आहे। या नाल्यात पडून कोणी जायबंदी होण्याआधी किंवा एखादी अप्रिय घटना होण्यापूर्वीच या नाल्यावर सिमेंट काँक्रीटचे धापे निर्माण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून त्यांची मुक्तता करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। आमची लेकरं वाकरात लांसून पडले गिळले लागले इगलं दवाखान्याचं खर्च देतील का ते लोक? लेकराला कशाने काही कमी जास्त झालं तर आमच्या गाड्या घोड्या हे ते बाहेर मला धरला बचावली मिळती नातू जितला नातू उली पडले खाली पडले तर जिम्मेदार कोण राहणार आहे? आम्हाला धाबे टाकून पाहिजे नालीवर, नालाही लय मोठा झालेला आहे तो बोला नालीवर काहीतरी पाहिजे म्हटलं टाकेल धाबे टाकून द्या, धाबे टाकून द्या आणि लहान लहान लेकर आहेत सगळ्या मोठी मोठी नाली झाली नाली का काम जल्दी धाबे आल की तो हमको बच्चे बच्चे सब गिर जाते नीचे ध्यान देना पड़ता बच्चे को गाड़ी आने के लिए जगह नहीं है यहाँ पे मातरी फुटी गिर गई यहाँ पे। पळसोबडे गावातील निर्माणाधीन अंगणवाड्याचा उपयोग गुराढोरांच्या गोठ्याप्रमाणे होत आहे, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे। ग्रामीण परिसरांमध्ये शासनाच्या योजनांची कशाप्रकारे लूट केली जाते याचे उत्तम उदाहरण पळसोबडे गावात पाहावयास मिळते। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसोबडे गावात आधी अंगणवाडी नव्हती। येथील एका जुन्या व पडक्या इमारतीत अंगणवाडी चालविली जात असे। नंतर शासनाने पळसोबडे गावात 7 नव्या अंगणवाड्या निर्माण केल्या, परंतु या अंगणवाड्यांचे काम अर्धवटच करून ठेवण्यात आले आहे। या अंगणवाड्यांना दरवाजे नसल्याने येथील काही नागरिक आपली गुरेढोरे या अंगणवाडीत बांधून ठेवतात, त्यामुळे या अंगणवाड्यांना गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या सर्व निर्माणाधीन अंगणवाड्यांमध्ये शेणाचे ढीग लागले आहेत, तसेच या अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे। हे पाहता या अंगणवाडींचं बांधकाम कशासाठी व का केले जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे।
महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जुगार सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. बार्शी टाकळी तहसील अंतर्गत येणाऱ्या महान गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोग्यांऐवजी जुगाराची मैफिल जमविणारे जुगारीच दिसून येत आहेत. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची डोळे झाक होत आहे. महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आतील जागेत असलेल्या शांत वातावरणात व झाडांच्या छायेखाली मोठ्या आरामात बसून हे जुगारी आपला डाव मांडून बसतात. प्राथमिक केंद्रांच्या आतील भागात हा जुगार चालत असल्याने पोलीसही या जुगाराबाबत अनभिज्ञ आहेत. जुगार खेळणाऱ्यांना विरोध केल्यास हे जुगारी शिवीगाळ करतात, तसेच प्रसंगी अंगावरही धावून जात असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी त्यांना विरोध करीत नाहीत, त्यामुळे इथे जुगार खेळणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढत चालली आहे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. पुलाचा कठडा तुटल्याने 7 रेल्वे कर्मचारी नदीत कोसळले, एकाचा मृत्यू, 6 जखमी. स्वच्छता हित सेवा अंतर्गत मंगलदास मार्केट परिसरात सफाई अभियान, पालकमंत्री व आयुक्तांनी गाळला घाम. नवरात्रीस घेऊन मूर्तिकार लागले देवी मूर्त्यांना अंतिम रूप देण्याच्या तयारीला. रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची दुरावस्थांबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांना आता न्यायालय देणार न्याय. साफसफाई व शौचालयाच्या बांधकामास घेऊन मनपाच्या आरोग्य विभागात पालकमंत्र्यांनी सुनावले खडे बोल. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.